पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। या काळामध्ये माणसांच्या मनामध्ये एक प्रश्न पडत आहे, मी सुरक्षित आहे की नाही। एक असुरक्षितताचं वातावरण सर्व ठिकाणी आहे। हालेलुया इनसेक्युरिटी फीलिंग म्हणून एक फीलिंग माणसानं कॅप्चर करून ठेवलेलं आहे। हालेलुया अशा प्रसंगामध्ये माणसाने काय करावं? प्रेज द लॉर्ड हालेलुया। एक लॉकडाऊन बंद झालं, दुसरा लॉकडाऊन चालू झालं, अजून पुढे आणखीन काय काय राहिलेलं आहे आपल्याला अंदाज नाही। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, अशा प्रसंगामध्ये पवित्र आत्म्याचं ज्ञान स्वीकार करायला जेव्हा आपण तयार झालं, हालेलुया देवाच्या प्रीतीच्या संबंधामध्ये खात्री आपल्या हृदयामध्ये राहिली, तर जो देव ज्याच्यावर मी भरोसा ठेवलेला आहे तो मला चालवणार। हालेलुया हालेलुया। आता मी आमच्या अलिशा सिस्टरांना तुमच्या बरोबर काही अनुभव शेअर करण्यासाठी हाक मारत आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो। एका ताईनी एक ताई खूप बेचैन झालेल्या होत्या आणि त्या बेचैनीमध्ये त्या स्वतःसाठी काय करू त्यांना सुचत नव्हतं, त्यांना कळत नव्हतं त्या त्यांना काय करावं असं। तेव्हा त्यांनी फादरांना फोन लावला, पहाटे फादरांना त्यांनी फोन लावला आणि फादरांना फोन लागला तेव्हा फादरांनी फोन उचलला नाही प्रियानो। तेव्हा त्यांनी पवित्र ग्रंथ विश्वासाने त्यांनी घेतले आणि आपल्या छातीवर ठेवले। तेव्हा प्रियानो त्या ताईंनी अनुभव विश्वासाने तो पवित्र ग्रंथ छातीवर ठेवून विश्वासाने प्रार्थना सुरू केली। सर्व दूतगण, सर्व संतगण आणि पवित्र माता मरिया येशू तिच्या बरोबर आहे असा अनुभव घेऊन ती देवाची स्तुती करत गेली आणि विश्वासाने ती स्तुती करतच राहिली। तेव्हा त्या ताईंना एक अनुभव आला, चांगला अनुभव आला आणि जी बेचैनी तिच्या मनामध्ये होती ती सर्व बेचैनी दूर निघून गेली। प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रियानो। आणि नंतर सकाळी पुन्हा एकदा त्यांनी फादरांना फोन लावला आणि सांगितलं, फादर मी तुम्हाला सकाळी फोन लावला होता तेव्हा तुम्ही फोन उचलला नाही। आणि तेव्हा त्यांनी बायबल ग्रंथ घेतला आणि प्रार्थना केली विश्वासाने आणि सर्व जी बेचैनी होती ती सर्व निघून गेली। प्रियानो जर कदाचित त्यावेळेला जेव्हा पहाटे ताईने फोन केला तेव्हा जर फादरांनी फोन उचलला, तेव्हा जर फादरांनी सांगितलं असं ताईला तू अमुक अमुक वचन घे किंवा अमुक अमुक तू असं कर, तेव्हा ताईनी ते वाचून किंवा ती प्रार्थना करून त्या झोपी गेल्या असत्या। परंतु एक आगळा वेगळा वेळ येशूने त्यांच्यासाठी निवडला होता आणि तो वेळ त्या वेळेत त्या ताईने तो अनुभव घेतला आणि तो अनुभव फादरांना तो शेअर केला। प्रियानो तसंच अनेक वेळेला आपल्याला वाटणार, आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटणार की आपण आपल्यासारखं आपल्या किंवा मनासारखं होणार नाही, तेव्हा आपल्याला वाटणार की आपल्या मनासारखं झालं नाही म्हणून आपण खूप दुःखी होणार, नाराज होणार। परंतु एक मात्र आहे, त्याच वेळेला आपण पवित्र आत्म्याचं ऐकलं, येशूचं ऐकलं आणि येशूच्या मार्गाने जर आपण चालू लागलो तर विश्वासाने जो आशीर्वाद आपल्यासाठी येशूने राखून ठेवलेला आहे तो स्वर्गातून येशू आशीर्वाद त्याच वेळेला आपल्याला भेटणार आणि आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील सर्व लोकांना तो आशीर्वाद आपल्याला मिळणार। हालेलुया प्रियानो। अजून एक सुंदर साक्ष वसईतले बंधू पॅट्रिक डिसिल्वा
यांची साक्ष आज मी तुम्हाला सांगणार आहे. प्रियांनो, त्यांच्या गुडघ्याच्या खाली पायाला पत्रा लागला होता आणि खूप जखम झालेली होती. प्रियांनो, त्यांचे बंधू औषधाला गेले, डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी औषध दिलं आणि त्यांच्या पायाला लेप मारला आणि ते परत घरी आले. तेव्हा थोड्याच दिवसांनी त्याच जखमेतून पू यायला लागला, भरपूर पू यायला लागला आणि पुन्हा ते दुसऱ्यांदा परत एकदा डॉक्टरांकडे गेले आणि परत एकदा त्या डॉक्टरांनी त्यांना औषधं दिली आणि लेप मारला आणि परत ते घरी आले. प्रियानो, परत तसंच झालं, त्यातून पू व्हायला लागला. आणि प्रियानो, जेव्हा ते विश्वासाने प्रार्थना सुरू करायला लागले, हे मायालू कुमारी मरियेची प्रार्थना आणि गाठी सोडवणाऱ्या आईची प्रार्थना जेव्हा त्यांनी विश्वासाने केली, प्रियानो, त्यांच्या घरामध्ये भरपूर बदल झाला. आणि जेव्हा फादरांचे व्हिडिओ ते दररोज ऐकत होते आणि 124वा व्हिडिओ जेव्हा ते ऐकत होते, तेव्हा शेवटला जो आशीर्वाद आहे साक्रामेंटाचा, तो आशीर्वाद ते ऐकत होते. तेव्हा आशीर्वाद देत असताना फादराने सांगितलं की जो गुडघ्याच्या खालच्या भागाला जो मार बसलेला आहे तो येशू ख्रिस्त बरे करत आहे. प्रियानो, त्या बंधूंनी त्या क्षणी तो संदेश स्वीकारला आणि त्या क्षणी तो बंधू विश्वासाने बरा झाला आणि देवाचा महिमा वर्णित आज आपल्याला तो साक्ष देत आहे. प्रियानो, अशीच एक्लेशिया आणि ती मुळची वसईतली, त्यांच्या घशात खूप त्रास झालेला होता. तिला खाता येत नव्हतं, पाणी पिता येत नव्हतं, परंतु जेव्हा त्यांनी फादरांना फोन लावला आणि फादरांनी त्यांना फोनावरती त्यांच्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि ती प्रार्थना विश्वासाने ते प्रार्थना बोलत होते आणि फादरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवा आणि विश्वासाने प्रार्थना करा. तेव्हा त्यांनी फोन ठेवून विश्वासाने त्यांच्या मुलीसाठी हात डोक्यावरती ठेवला आणि विश्वासाने प्रार्थना सुरू केली. हे प्रियांनो, तेव्हाच ती मुलगी बरी झाली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ती जेवायला बसली तेव्हा ती चांगल्या प्रकारे जेवली, पाणी सुद्धा तिने पिला आणि ती पूर्णपणे बरी झाली. प्रियांनो, आज आपण भरपूर साक्ष या व्हिडिओद्वारे ऐकत आहोत किंवा या वचनाद्वारे खूप लोक बरी झालेले आहेत, कारण सर्वांचा विश्वास आहे की या वचनाने आपण बरे होणार. विश्वास ठेवला तर आपण बरे होणार. कदाचित आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा आपल्याला पण वाटत आहे की कधी कधी प्रार्थनामध्ये फादर फोन उचलत नाही आणि आपल्याला असं वाटते की फादर फोन उचलत नाही. असं नाही, फादर सर्वांचे फोन उचलतात आणि त्यांच्यासाठी सर्व पूर्ण टीम आणि फादर सुद्धा प्रार्थना निरंतर करत राहतात. प्रियांनो, आज जर आपण आपल्या मनाचं ऐकलं तर आपण जो येशू आपल्याला अनुभव देत आहे कदाचित तो अनुभव आपल्याला मिळणार नाही, परंतु येशूच्या मार्गाने जर आपण चालू लागलो तर येशूनी जी कृपा आपल्याला ठेवलेली आहे, आपल्या कुटुंबासाठी ठेवलेली आहे, तो आशीर्वाद आपल्याला स्वर्गातून आपापित्या देणार आणि तोच आशीर्वाद आपण निरंतर घेत राहणार. प्रेज द लॉर्ड. असो हाताने सुद्धा होता, हातानेचा प्रोत्साह करू असो. मी पॅट्रिक दिशील वा वसई गिरीज म्हणून बोलत आहे. मी साक्षी देत आहे की माझ्या पायाला पत्रा लागला होता, तो मी डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने मला इंजेक्शन दिलं आणि ते टाका मारण्याऐवजी त्याने मला लेप मारला. ते लेप मारल्यामुळे ती जखम खोल गेली आणि त्याची तुम्ही जर लस वाहत होती, लस व्हायला लागली तर नंतर परत त्याने परत लेप मारला, परत लेप मारला तर परत मी 4-5 दिवस बघितलं तर परत ती वही काय खोल राहिली. तर मी मयूर कॉलेजमध्येची 33 वेळा प्रार्थना करीत होतो. तसंच घाटी सोडवणाऱ्या महाविष ते रोगी म्हणून होता. तसंच मी 124 व्हिडिओ जो बघितला त्याच्यामध्ये मेरी फादरने
sakramentaça aşınan dediğimiz motle, bir çatça gurkesa kahli bir zakkum zanneti bari hota. Hani tüm maçalar gitti. Hani tüm zakkum farukur sman, düşer düşer düşüp, ekdem sıkı olur geri. Tabi, tetemi maçalar gelir, tüm maç zakkum bari olur geri. Tabi, devasa mi ağır mıdır devasa dinleyen dedi. Tosas, beni fazlası mı ağır mıdır? Tosas, çatça tüm, sisterli, ancakın mi ağır mıdır? Varmış agar olsa, atanı verdiler. Tosas, maçı mülü, düşüş şaşırmı yeter ki, maçı mülü. Müllisi mülü bence maçı nat kesiyor. Hisse gazalar her hisse gazalar olsun. Ani bizim böyle kahat mı tutuyor? Hard dose ki no dose kahiyor ne? Tabi benim babamla konu geldi. Benim babam ne? Amca babanın dağın mumu ne var lan sanki de tıka dokuyor hard diyor. Ani karı kız dağın eti. Evde dağın geldi ki düşer dikkat düşer ki. Tine maçı kahar sulak geldi. Hani işte ekdem tam geldi. Tabi benim babam çabuk mantı da dhanlar da tutuyor. Sos benim babam şimdi ağır mantı. Ani teyze sister şimdi ağır mantı. हालेलुया हालेलुया सिस्टरानी आज आपल्याला दोन घटना जुळवून बोलली हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड या दोन ही घटना द्वारे आपल्याला शिकायला मिळणार एक महत्त्वाचे गोष्ट आहे ते आज मला तुमच्या समोर मांडायचे आहे हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया कधी कधी आपण असे विचार घेतो मनामध्ये माझ्या मनासारखे एखाद्या गोष्टी व्हायला पाहिजे माझ्या मनासारखे झाला नाही म्हणून वाईट वाटून घेणारे भरपूर लोक आहेत प्रेज द लॉर्ड सर्व गोष्टी माझ्या मनासारखे झालं तर तेव्हा तेवढे पुरता मला एक आनंद वाटणार थोडीशी शांती वाटणार त्यानंतर काही वेळेत मी दुखी होऊन बसणार हालेलुया हालेलुया आज मी तुमच्या समोर मांडणाऱ्या गोष्ट असे आहे हालेलुया हालेलुया प्रियानो काही गोष्टी मनाच्या विरुद्ध जात आहे तेव्हा स्तुती करायला चालू करायचे हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड दुसरी गोष्ट मनाच्या विरुद्ध काही गोष्टी होत आहे अशा वेळी आपल्या विश्वास डळमळू द्यायचं नाही देवाच्या प्रीती म्हणून जे मोठा आधार आहे ते आपल्या जीवनाचा पाया बनायला पाहिजे प्रेज द लॉर्ड या देवाच्या प्रेमाचा जे पायावरती जे इमारत मी उभा करणार आहे ते कायमचा राहणार आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया आज सुरुवातीला पहिले ज्या बहिणीने मला फोन केला प्रेज द लॉर्ड मी झोपायला जाताना 3:30 वाजून गेले होते प्रेज द लॉर्ड म्हणून मी खोल झोपेत होतो म्हणून मला 5 त्या ताईने केलेले फोन मला उचलता आला नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया तरी 6 ताईने परत जेव्हा फोन केला तेव्हा मी माइल्ड झोपेत होतो म्हणून मला ते फोन उचलता आला प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रियानो देवाचं कार्य निराळं आहे त्या ताईला एक देवी अनुभव द्यायचं हे देवाचं मनातील विचार आहे हालेलुया आणि देवाने ते सुंदर अनुभव दिला हालेलुया अशाच प्रकारे आता आपण ऐकले जे साक्षी आहे या साक्षीमध्ये या अंगलनी जे अनुभव घेतला प्रार्थनामध्ये जर मला फोन केला असत मी त्यांना एक वचन वाचायला सांगितलं असता मी एक आशीर्वाद दिला असता हालेलुया आत्ता स्वतः प्रार्थना करताना जीवनामध्ये त्यांना देवी अनुभव घरभरून मिळाला घरातील सर्वांचा विश्वास वाढले इतकेच नाही ते संपूर्ण कुटुंब प्रार्थनामय झालं प्रेज द लॉर्ड देवाची ही अपेक्षा आपल्याकडून आहे माझ्यासाठी असलेली देवाची योजना ते कधी कधी देव क्लिअरली असे असे माझ्या योजना आहे म्हणून सांगून देणार नाही हालेलुया माता मरियाला संत योसेफला वगैरे जसं देवाने चालवलं तसा प्रकारे कधी कधी मला देव
जागेवर समजावून सांगणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मोशेला लाल समुद्राकडे पोहोचता पोहोचता आता लाल समुद्र दुभागून दोन दोन मार्ग तयार होणार म्हणून माहिती नव्हता. हल्लेलुया. मोशेला माहिती आहे माझा देव माझ्या सोबत आहे. हल्लेलुया. माझा देव माझ्या सोबत असेल तर मोशेला माहिती आहे मी कुठेही जाणार. हल्लेलुया. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं आणि मोशेचं करार आहे. सुरुवातीला निर्गम ग्रंथामध्ये 33वा अध्याय मध्ये आपण स्टडी केलेला आहे अगोदर. हल्लेलुया. देवानी मोशेला सांगितलं मी या लोकांच्या बरोबर रुसू नाही, तुम्ही आता जा, मी येत नाही, मी तुम्हाला आशीर्वाद देतो. हल्लेलुया. मोशे देवाबरोबर उलट भांडले. मोशेने सांगितलं माझं नाव पाहिजे तर कमी करून टाका, तरी आमच्या सोबत येणार नाही म्हणून तू बोलायचं नाही, तू आमच्या सोबत येणार नाही तर आम्ही एक पाऊल पुढे देणार नाही. हल्लेलुया. हे आहे कात्री. हल्लेलुया. देवाच्या लेकरांना देवाच्या लेकरू बनण्याचा भाग आहे, त्यांच्या सोबत देव चालताय म्हणून अनुभव. प्रेज द लॉर्ड. हल्लेलुया. म्हणून देवाच्या सुंदर या मार्गामध्ये आपण चालत असताना आमला आश्रम यूट्यूब चॅनल तुमच्या मदतीला उभं राहत आहे. प्रेज द लॉर्ड. फादर सांगणार प्रत्येक वाचन तुमच्या मदतीला उभं राहणार आहे. गाठी सोडवणार आईची प्रार्थना असो, मायाळ कुमारी मरिया प्रार्थना असो, या सर्व प्रार्थना तुमच्या बरोबर उभं राहणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, म्हणून मी येशू साठी एक साक्षी बनणार आहे. हे ध्येय आजच्या प्रार्थनाद्वारे आपल्या हृदयामध्ये आपण ठेवूया. प्रेज द लॉर्ड. आणि आता आपण देवाच्या सुंदर पवित्र साक्रमंडाचा आशीर्वाद स्वीकार करूया. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. हालेलुया. प्रभू परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तू सुरक्षित आहेस. कोणाला तरी पोटाच्या एका बाजूला खूप मोठा काहीतरी अटकल्यासारखा किंवा एक काहीतरी लांब सारखा काहीतरी गाठी सारखा काहीतरी तयार झालं का, असा एक भीतीवर असलेल्या कोणतरी एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हळूहळू जे गाठी सारखा त्यांच्या पोटात होते ते आता छोटा छोटा व्हायला लागलेला आहे. येशू त्या व्यक्तीला विचारताय तुझा विश्वास आहे का. मी विश्वास धरतो म्हणून तुम्ही सांगा आणि बरोबर प्रभू बरोबर सहकार्य करत राहा. प्रभू त्या व्यक्तीला आशीर्वाद करत आहे. कोणतरी एक व्यक्ती पुढे जाऊ का नको असे विचारात पडलेला आहे, त्या व्यक्तीचा पाय खूप प्रकाशामध्ये प्रभू मला दाखवत आहे. म्हणजे तुम्ही येशूच्या नावाने पाऊल पुढे ठेवलं तर येशूचा आशीर्वाद तुमच्या टाई राहणार. त्वचेच्या आजाराने त्रसलेल्या एका व्यक्तीला पायाच्या कालच्या भागामध्ये जे त्रास आहे त्या त्रासामध्ये प्रभू आशीर्वादित करत आहे. मानसिक त्रासातून जाणाऱ्या 78 लोकांना प्रभू आज मानसिक त्रासाच्या बंधनातून सोडवत आहे. ब्रस्ट रिलेटेड स्तनाच्या संबंधातील त्रास असलेल्या 7 स्त्रियांना आज येशू स्पर्श करत आहे आणि त्यातील काही लोकांना किंवा त्यांच्या घरातील लोकांना डॉक्टरांना वगैरे ते लोक वाचणार का असे शंका होती.
येशूची कृपा आज त्यांना वाचवत आहे. घशातील अनेकांच्या घशातील त्रास, संडासच्या जागेच्या संबंधातील त्रास येशू बरे करून देवी कृपा पुरवत आहे. लघवीच्या जागेच्या संबंधातील त्रास असलेल्या काही लोकांना प्रभु आज स्पर्श करून बरे करत आहे. जबाबदारी शिवाय असलेली वागणूक, जबाबदारी शिवाय असलेले जीवन बंद करून जबाबदारीने जीवन हाताळायला प्रभु अनेकांना आज सांगत आहे. त्यातील एका व्यक्तीचा पायाचा मध्यभागातील दोन ते तीन बोटींना काहीतरी आजारपणा त्रास होता. देव त्यांना आशीर्वाद करत आहे. पायाच्या वरच्या भागामध्ये जे जॉईंट आहे त्या ठिकाणी जे दुखणे आहे त्यामुळे त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला येशू आता आशीर्वादित करत आहे. हालेलुया. येशू सांगत आहे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी सॉल्व करून देणार. तू विश्वासाने माझा हात पकड आणि पुढे जा, असा प्रकारे कोणाला तरी येशू सांगत आहे. येशू नीतिमान आहे, विश्वासाच्या मार्गाने तो आपल्याला चालवत आहे. आपण ख्रिस्ताच्या सान्निध्यामध्ये राहूया आणि ख्रिस्त परमेश्वर दिवसभर आपल्याला सांभाळो. आत्ता नित्य व चिरकाल. आमेन.